छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा झाल्याचं आता उघड झालंय. आपले पैसे परत मिळावेत यासाठी ठेवीदारांनी आक्रोश सुरू केलाय. आदर्श पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी 50 संचालकांवर गुन्हा दाखल झालाय, मात्र हे सर्व संचालक फरार आहेत. पतसंस्थेत कुणी आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैसे ठेवले होते, तर कुणी आयुष्यभराची पुंजी जमा केली होती. आता आपले पैसे कधी मिळणार असा सवाल या ठेवीदारांकडून उपस्थित केला जातोय. चिंचोरी राहतो आम्ही इथं, या बँकेत पैसे टाकले मी मुली जाण्यासाठी 1.5 लाख रुपये. तर त्या आम्ही बरेच चक्र मारला, त्या पैसे दिले. अजून 4 महिन्यापासून इथे चक्र मारून थकलो, उपोषण करू करू थकलो. इथे पैसे देतो 20 तारखे 21 तारखे पैसे दे, माझे 8.5 लाख रुपये पैसे देतच नाही. तिथे चक्र मारून म्हणून 4 महिने झाले आम्हाला. इथे गरीब भाकरनी भेटल भाई, शेती म्हणजे माझे पोर बिमार आहे, 1 रुपयानी काय करायचं. आम्ही माझे मुलं म्हणता पैसे कुठे नेले, कुठे टाकले तर पैसे. नमा होमिओपॅथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत, पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरं करण्याचं पुण्य तुम्हाला मिळालं. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. आता जाते मान काप्याकडे जाय आणि तिथेच पोट भरून तिथेच राहा. मला माझे मुलं घरात सुद्धा घेत नाही. माझे 13 लाख रुपये 13.5 लाख रुपये 13.5 लाख रुपये माझे, आणि 6 महिने झाले 1 रुपया दिला आणि काहीच नाही. छत्रपतींचा विचार म्हणजे